महाकृषी दर्शन मध्ये तुमचे स्वागत। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य अरबी समुद्रापासून सौराष्ट्र आणि कच्छ परिसरावर तीव्र कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। तसेच दक्षिण अंदमान समुद्रात वाऱ्याची चक्राकार स्थितीही निर्माण झाली आहे। पावसाला पोषक असलेल्या अशा या हवामानाच्या परिस्थितीमुळे आज राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या बहुतांशी जिल्ह्यात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। मुंबईतील प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज राज्यातील अहमदनगर, सोलापूर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम, तर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे।